गेले 7 वर्षापासून घरगुती वीज कनेक्शन मिळावे यासाठी वीज वितरणचे उंबरठे झिजविणाऱ्या पिकोळे येथील अर्जुन गोपाळ ठाकूर यांच्या घरात अखेर रविवारी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष नांचे यांच्या प्रयत्नाने विजेचा दिवा पेटला. 7 वर्षांपासून अंधारात दिवस रात्र घालविणाऱ्या ठाकूर कुटुंबियांचा आनंद घरात विजेचा प्रकाश पडल्याने गगनात मावेनासा झाला होता. जे 7 वर्षात झाले नाही ते नांचे यांनी 2 महिन्यात करून दाखविल्याचे कृतज्ञतेची भावना यावेळी ठाकूर यांनी बोलून दाखविली. पिकोळे येथील अर्जुन ठाकूर यांचे पंतप्रधान आवास योजनेचे घर आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी हे घर बांधले. मात्र त्यापूर्वी 5 वर्षापासून ते त्याच ठिकाणी घरात वीज नसताना अंधाऱ्या काळोखात रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात आधार घेत राहत होते. त्यांची दोन्ही मुले सुद्धा दिव्याच्या प्रकाशातच आपला अभ्यास करायची. त्यामुळे विजेअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसानही व्हायचे. त्यामुळे घरगुती वीज कनेक्शन मिळावे यासाठी त्यांनी वीज वितरण कार्यालयात अर्ज विनंत्या केल्या. अनेक राजकीय पुढाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडले. परंतु 7 वर्ष झाले तरी विजेचा प्रकाश ठाकूर यांच्या घरात पडलाच नाही. अखेर त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष नांचे यांची 2 महिन्यापूर्वी भेट घेतली व आपली समस्या सांगितली. त्यानंतर नांचे यांनी पाठपुरावा करून श्री ठाकूर यांचे घरगुती कनेक्शन मंजूर करून घेतले. रविवारी वीज कनेक्शन जोडून ठाकूर यांच्या घरात विजेचा दिवा पेटविण्यात आला. यावेळी सरपंच दीक्षा महालकर, उपसरपंच आपा गवस, ग्रामपंचायत सदस्य नीळ ठाकूर, गिरिजा गवस, गोपीनाथ राऊत आदी उपस्थित होते. आवाज योजना मला घरकुल मिळालं, त्यामुळे मला ती पासून लाईट नव्हती. 7 वर्ष पुरेपुरी काढली. आता 2 महिने नांचे साहेबाकडे जाऊन माझ्या लाईटिंगचं काम नांचे साहेबांनी केलेलं आहे.